दादर संघाने नाणेफेक जिंकली. नितेश यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा दादर संघ स्वतः मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. तिथेही त्यांची सेवा अविरत चालू आहे. त्याचबरोबर आपल्या दादर गावाच्या आपल्या गावाच्या संघासाठीही त्यांची सेवा इथे चालू आहे आणि स्वतः कर्णधार आहेत ते दादर संघाचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित नवीन नवीन खेळाडू हे तयार होत आहेत. आणि आपण पाहिलं आता दादर संघाने नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याचबरोबर आपल्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. दिलेलं आमंत्रण कितपत यशस्वी करतात फलंदाजीमध्ये ते आपल्याला हे पाहायचं आहे. बॅटर कोण आहेत ते? बॉलरचं नाव काय? नशीब. चार का तीन? चार बोला सर पांच चक्कर. निश्चितच दुसऱ्या फेरीतील सामने हे तीन षटकांचे राहतील. कर्णधाराने नोंद घ्यायचे. आपण पाहिलं विंदवनेच्या वतीनं एक विद्यमान जोडी 22 यार्डच्या खेळपट्टीकडे मार्गस्थ झालेली आहे. अनिकेत आहे आणि त्याच्या पाठोपाठ योगेश हा खेळपट्टीकडे मार्गस्थ होतोय. त्यांचा ताबा सध्या तरी 22 यार्डच्या खेळपट्टीवर असणार आहे कारण ते फलंदाज आहेत. आणि पूर्ण ग्राउंडचा ताबा आपण दादर गावाच्याकडे दिलेला सोपवलेला आहे कारण त्यांचं क्षेत्ररक्षण आहे. अशा पद्धतीचा क्रिकेट आहे. लंबदंड गोळपिंद धडपकड प्रतियोगिता या क्रिकेटची व्याख्या आहे. कारण लंबदंड म्हणजे बॅट झाली आणि गोळपिंड म्हणजे चेंडू झाला. आणि धडपकड प्रतियोगिता म्हणजे काय? चेंडूला धरणार फेकणार अशा पद्धतीची धडपकड प्रतियोगिता अर्थातच हा क्रिकेटचा खेळ आहे. मित्र जंगी सामने इथं आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं पाहिलं हनुमानपाडा गाव म्हटलं की एक अतिशय निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं छोटंसं गाव. पण या छोट्याशा गावामध्ये विविध मॅचेस भरवण्याची आयोजन करण्याची क्षमता आहे आणि हजारो मायबाप रसिक प्रेक्षकांना हे सामने पाहण्याची त्यांनी संधी दिली. त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. बोलतोय सामन्याकडं दादर गावचा सुपुत्र आणि दादर एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला नशीब नाईक. खरोखर एक वेगवान गोलंदाज. ज्या पद्धतीने मी स्तुती करतोय त्या पद्धतीने निश्चित तो गोलंदाजी करेल. आणि मी का त्याला दादर एक्सप्रेस म्हणतोय का वेगवान गोलंदाज म्हणतोय तो आता इथे दिसणार आहे. कारण असं म्हटलं होतं प्रत्यक्ष किन प्रमाणम. प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नाही. प्रत्यक्षात पहा किती वेगवान गोलंदाज आहे. एक वेगवान गोलंदाज म्हटल्यानंतर त्यांनी चेंडू आदलला आणि चेंडू खेळपट्टीवर आपटल्यानंतर सरळ जातोय थडम्यांच्या दिशेनं. आता मात्र वाईट घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली वॉर्निंग बसतोय ती नशीब याला. खरोखर वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात खूप जास्तीत एनर्जी लावलेली आहे आणि त्या जास्त एनर्जीचा फायदा चेंडूला झाला. चेंडूने उचली घेतली थर्डमॅनमध्ये चेंडू गेला. अवांतर धावसंख्येत एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली आणि धावपलकावर धावा येत दोन. वन प्लस वन दोन धावा मिळतात. आता मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळून काढलाय. चांगला टायमिंग पाहायला मिळालं. फक्त नशीबचा वेग आहे आणि त्या वेगाला टायमिंग करणं फक्त माहिती होतं फलंदाजाला की आपलं फक्त टायमिंग करायचं आहे. कारण वेगवान गोलंदाज आहे. चांगली टायमिंग झालं. बॅट आणि बॉलमध्ये चांगला कॉन्टॅक्ट झाला आणि चांगला कॉन्टॅक्ट झाल्यानंतर सीमारेषा पार चेंडू जातोय. चार धावसंख्येसाठी या चार धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत निश्चित वाढ होते. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला सहा. पुन्हा एकदा नशीब दादर एक्सप्रेस राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो या फलंदाजाला. फलंदाज आहे विंदेनेचा. स्ट्राईकला आहे योगेश. योगेश हा चांगल्या पद्धतीने वापर करतोय वेगवान गोलंदाज नशीब याला म्हटलं मी आणि ते अचूक योगेशांनी हेरलं. आता वेगवान गोलंदाज म्हटलं रबरवर तर चेंडू पण खूप जोरात येतोय. आता फक्त तुम्हाला टायमिंग करायचं असं त्या योगेशने जाणून घेतलं आणि हा गोलंदाज कशा पद्धतीनं गोलंदाजी करतो अभ्यास केलं. फक्त टायमिंग केलं चेंडूला भुडकावून दिलं आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेजवळ साधव संख्येसाठी. पुन्हा एकदा टायमिंग करायचा प्रयत्न होता पण नशीब यानं यॉर्कर चेंडू टाकला आणि यॉर्कर म्हटलं की क्रिकेटमधला मित्र हो ब्रह्मास्त्र. या ब्रह्मास्त्राला भले भले फलंदाज फसले जातात तर निश्चितच हाही फलंदाज इथे फसतोय. आणि मला वाटते निर्धाव चेंडूची सांगता होणार होती पण मिसफील्ड झाली. एक धावसंख्या चोरून घेतोय. एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत निश्चित वाढ होतोय. धावफलकावर धावा दिसतील 13.
आता मात्र सुरेख चेंडू, वेगाला मर्यादा नाही, खूप प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू, चेंडू आतमध्ये, यष्टा उद्ध्वस्त करून टाकतोय, नशीब विंदणे संघाचा या फलंदाजाचं। अप्रतिम गोलंदाजी, मगाशी म्हटलं योगेश यांनी परफेक्ट टाइमिंग साधलं, त्यांना माहिती होतं आपला टाइमिंग साधायचा आहे, हा फलंदाज टाइमिंग न साधता बळाचा उपयोग करायला गेलो, जर आपण बघितलं टाइमिंग चांगला असेल तर जास्त शक्ती लावायची गरज नसते, तीच गरज आणि ती गरज जाणून घेतली योगेशाने आणि योगेशाने चांगले चौकार आणि षटकार खेचून काढले। निश्चितच योगेश हा चांगला फलंदाजी करत होता, नशीब याच्या गोलंदाजीवर निश्चित त्यांनी कानमंत्र अनिकेतला देणं गरजेचं होतं, पण आपण पाहिलं तर अनिकेत हा शक्तीचा वापर करायला गेला, पण त्याचा जोडीदार योगेश शक्तीचा वापर न करता त्यांनी टेक्निकचा उपयोग केला, टायमिंग साधलं, नशीबला ठोकलं, पण नशीबनं आता अनिकेतला ठोकलं आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, टायमिंग साधण्याचा विचार होता, थांबल्यानंतर संपला, कारण आपण पाहिलं जर नशीब एवढे वेगाने चेंडू टाकला असेल तर तुमच्याकडे वेल खूप कमी असतो, तुम्हाला टायमिंग करायचं असतं, थांबलात त्याच्यामुळे चेंडू निर्धाव फेकण्यात आला। आता मात्र थोडस शपल करतोय, थोडस फ्रंट फुटला होता, बॅट्समन बॅक फुटला जाऊन चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, बॅटरच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही, चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जातोय, तिथे एक धाव मिळवतोय, एक धाव संख्येनं धावफळकी हलतोय आणि निर्धारित चार षटकामधून पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धावफळकावर आपल्या धावा दिसतील 14। दोन चेंडू खराब फेकण्यात आले, खराब बोलता येणार नाही, वेगवान होते, पण योगेशाचा चांगला अचूक टायमिंग होता, त्याच्या मुलाला एक चौकार आणि षटकार मिळवतो तो नशीब याच्या गोलंदाजीवर। आपण आम्ही पाहिले आहे नशीबला चांगली गोलंदाजी करताना, रावेगावामध्ये क्रिकेट खेळत असताना सलग दोन मॅचेसमध्ये दोन मेडल ओव्हर टाकले होते, आपल्याला हे चित्र टेनिस क्रिकेटमध्ये फारसं पाहायला मिळत नाही, मेडल ओव्हरचं गोलंदाज स्वतः कर्णधार नितेश, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेला नितेश, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मुंबई पोलीसमध्ये आपली सेवा अविरतपणे चालू आहे आणि गावासाठी क्रिकेट खेळण्याचीही सेवा तीही त्याची चालू आहे, निश्चितच गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या जगतात आणि त्या पटलावर आपल्या दादर गावाचं नाव रोशन करण्यासाठीचा प्रयत्न नितेशाचा। आता मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये, यष्ट्या बाहेर, ओम भगणी बागोदरी, ओम पद्मासे, ओम भट स्वाहा करून टाकलेल्या फलंदाजाचा सुरेख गोलंदाजी मानावी लागेल नितेश या कर्णधाराची। आता मात्र ज्यांनी चांगला अभ्यास केलाय दादरच्या गोलंदाजांचा योगेश, तो अजूनही नॉन स्ट्राईकला आहे, त्याला स्ट्राईकला जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे, कारण नवीन फलंदाज जो येतोय त्याला अनुभव कमी आहे, खेळपट्टी कशा पद्धतीने बिहेवियर करणार आहे, गोलंदाजाने चेंडू टाकला खेळपट्टीवर पडला की कशा पद्धतीने येतोय ते अजून त्यांना माहिती नाही। आपण पाहिले नॉन स्ट्राईकला असताना योगेश त्याने अचूक हेरलंय की कशा पद्धतीने खेळपट्टी खेळतोय, चेंडू पडल्यानंतर खेळपट्टीवर कशा पद्धतीने आपल्याला बॅटच्या पट्ट्यात घ्यायचं आहे याचा अभ्यास मात्र योगेश साधलेला आहे, पण तोच योगेश नॉन स्ट्राईकला आहे आणि आपण पाहिलं आता स्ट्राईकला नवीन फलंदाज मार्गस्थ झालेला आहे प्रणय। पुन्हा एकदा नितेश एक जबाबदार कर्णधार म्हणून गोलंदाजी करताना दादर संघासाठी। आता मात्र पुन्हा एकदा यॉर्करचा मारा केला होता, पहिल्या यॉर्करच्या मारात दंडा गोल केला होता आणि दुसऱ्या यॉर्कर मध्ये आता खेळून चेंडू काढतोय, स्क्वेअरच्या दिशेने जातोय, तिथे दोन धावा मिळवतोय हा फलंदाज प्रणय आणि दोन धावसंख्येने स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय आणि संघाच्या धावसंख्येत काही ना थोडी का होईना भर पाडतोय, धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 16। पुन्हा एकदा नितेश आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय, क्षेत्ररक्षण त्याच्या बॉलिंगच्या अनुसार त्यांनी लावून घेतलेलं आहे, कितपत यश मिळवतोय नितेश हेही आपल्याला पाहायचं आहे। आता मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅटची काहीशी कडा घेतोय चेंडू, ज्या ठिकाणी चेंडू त्याला मारायचा होता फलंदाजाला प्रणय याला, पण चेंडू मला वाटते पाया बदलतोय आणि बाईकच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ होतोय, धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 17 आणि निश्चितच पुन्हा एकदा 17 जो आकडा आहे 17 खतरा कोणावर मंडरावतोय आणि कुठल्या टीमीवर येतोय ते आपल्याला या पुढच्या ओव्हरमध्ये आपल्याला कळणार आहे। पुन्हा एकदा नितेश हा कर्णधार स्वतः गोलंदाजी करत असताना दादर संघासाठी। आता मात्र चांगलं टायमिंग साधलं, पायात चेंडू टाकला होता, चेंडू
चांगली दिशा दिली, चेंडू आकाशाला ललकारणी देत, चेंडू आकाशाला गवसणी घालत सरळ चेंडू जातो लॉन्ग ऑन सीमारेषेच्या वरून दन 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 करत सहा धावसंख्येसाठी। चांगला साऊंड जनरेट झाला, याचा अर्थ असं झाला चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला, त्याच्यामुळे चेंडूला त्याला माहिती होतं की मला आता सध्या तरी तारामंडलमध्ये आराम करायला जायचं आहे, आणि तारामंडलमध्ये आराम करायला गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे सहा धावसंख्या या मिळणार आहेत, आणि या सहा धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडली। धावपलकावर धावा दिसतील 23। पुन्हा एकदा नितेश आपल्या बॉलिंग मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न, पण तो हाणून पाडण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा आहे। आता मात्र डाव्या एष्टीला खूपच बाया सोडून जाणारा चेंडू पंचाने अचूक हेरलं। पंचांना माहित होतं की हा गोलंदाज चूक करतोय आणि चुकीला माही माफी नाही, दंडात्मक कारवाई होणार। आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम या गोलंदाजावर लादला जाणार, दंडात्मक कारवाईनिशी संघाच्या धावसंख्येत निश्चित भर होणार, आणि पुन्हा एकदा नितेशाचा प्रयत्न असणार आपल्या गोलंदाजावर कशा पद्धतीने कमबॅक करायचा। पाहूया कशा पद्धतीने कमबॅक करतोय। आता पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथे तो चेंडू उचलणार फेकणार अशा ही क्रिया होता होता एक धावसंख्या मिळवतोय तो योगेश आणि प्रणय। आता मात्र चांगला कमबॅक करतोय आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर नितेश, दडपणाखाली असणार आहे कारण स्वतः कर्णधार आहे। आपल्याला जर आपण जर चांगली कामगिरी केली तर आपले साथीदार आपले पाठीरागे आपल्याला निश्चितच सहकार्य करतील। आता मात्र फुलटॉस चेंडू बघितला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अप्रतिम प्रयत्न आहे, तर पाहूया हा प्रयत्न कितपत यशस्वी होतोय। निश्चितच चांगल्या पद्धतीने त्यांनी अडवलेला आहे, तर अप्रतिम क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल, अप्रतिम प्रयत्न कौतुक करावं लागेल। अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण असेल तर निश्चित कौतुकाची थाप हा कर्णधार त्याच्या पाठीवर देईल, आणि दादरगावचे समर्थक असतील, दादरगावचे खंड समर्थक असतील, तर निश्चितच या खेळाडूला पाठीशी घालतील, कारण निश्चित कौतुक करावं आणि कौतुक योग्य अशी त्याची कामगिरी आहे। खरं पाहता आपण शेतकर होता, पण त्यांनी चांगले एफर्ट घेतले आणि दादर संघाला चांगली फिल्डिंग करून दाखवली, आणि निश्चितच त्याचा फायदा संघासाठी होणार। धावपलकावर धावा दिसतील आपल्याला 26। निर्धारित 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकावर धावा दिसतील 26। आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या आहे, तर आता येणाऱ्या पुढच्या गोलंदाजाला निश्चितच थोडस कमबॅक करावं लागेल, धावसंख्या थांबवावी लागेल, त्याचाही प्रयत्न असेल, पण हा प्रयत्न सध्या तरी आपण पाहतोय प्रणय आणि योगेश हाणून पाडण्याचा प्रयत्न करतो। आता मात्र दादर संघावर गंभीर परिस्थिती आहे, तर या गोलंदाजा खंबीर होतोय की नाही पाहायचं आहे, कारण समोर आपण फलंदाज पाहिला तर समोर फलंदाज आहे प्रणय। आता मात्र पाहिलं चांगली गोलंदाजी फलंदाजाला, गोलंदाजाने पाहिलं फलंदाजा बॅकफुटला जातोय, त्यानं या संधी ही संधी साधली आणि चेंडू टाकला गुडलेन स्पॉटला, तिथून चेंडूने उचली घेतली आणि सरळ चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातात। चांगल्या पद्धतीने गोलंदाज करतोय गोलंदाज अभी, चांगली बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळतोय आपल्याला, ऍक्शन या गोलंदाजाकडून आभीकडून। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला होता यष्टी रक्षक, मात्र इथं चूक करतोय आणि त्याची चुकीची भरपाई म्हणून एक धावसंख्या मिळते ती विंधणी या संघाला, आणि एक धावसंख्येने पुढे वाटचाल करतोय विंधणी संघ। धावपलकावर धावा लागतात 27। अभी चांगली गोलंदाजी करतोय, आपण पाहिला नौखा गोलंदाज आहे, चांगली बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा परिणाम म्हणून चांगली गोलंदाजीही त्याची होतोय, आणि चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय आणि नियंत्रणामध्ये सध्या तरी गोलंदाजी करतोय। पुढचे चेंडू कशा पद्धतीने फेकणार हे पाहायचं आपल्याला। आता मात्र चांगला चेंडू होता होता राहिला, नियंत्रण गेलं, दिशा भटकली गेली, आणि आपणही पाहिलं गाडीमध्ये नियंत्रण गेलं की गाडीची दिशा भटकली जाते, त्याचप्रमाणे गोलंदाजाचं नियंत्रण गेलं की दिशाही भरकटली जाते, आणि इथे दिशा भटकली की आमचे पंच लक्ष ठेवून असतात आणि मग ते दंडात्मक कारवाई करतात, आणि त्या दंडात्मक कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागतोय। पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळून काढला, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय, तिथे क्षेत्ररक्षक नाही, एकदा पूर्ण दुसऱ्या डावचा प्रयत्न आहे, एकदम एक क्षेत्ररक्षण झालं होतं आणि तेवढाच चांगला थ्रो पण आला होता, पण जास्त एफर्ट्स घेतल्या कारणानं
यष्टी रक्षकाने ही विकेट काय मिळाली नाही, कारण चेंडू सरळ येत होता, त्याने उगीच जास्त एफर्ट्स घेतले, त्या कारणाने मला वाटतं विंदणे संघाला दोन धावसंख्येचा फायदा झाला आणि दोन धावसंख्येने निश्चितच संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा दिसतील 30. पुन्हा एकदा अभि गोलंदाजी मार्गवर सज्ज, त्या गोलंदाजी मार्गवरून तो प्रस्थान करेल फलंदाजाच्या दिशेने. धडाकेबाद फलंदाज योगेश स्ट्राईकवर आहे. आता मात्र चांगली गोलंदाजी बाउन्सरचा वापर करतोय, क्रिकेट मधला दुसरा ब्रह्मास्त्र वापरतोय. आता मात्र अंपायर कडून पहिली वॉर्निंग मिळाली आहे ती अभियाला, जर परत एकदा दुसऱ्यांदा हा चेंडू त्याने फेकला अशा पद्धतीचा तर पंचांकडून त्याला निश्चित दंडित करण्यात येईल अशा पद्धतीची वॉर्निंग त्याला देण्यात आलेली आहे. तरीही अभी कशा पद्धतीने चेंडू फेकतो पुढचे हे आपल्याला पाहायचं आहे. खराब चेंडू, आता मात्र त्याला वॉर्निंग देण्यात आली होती, पुनश्च एकदा प्रयत्न केला पण प्रयत्न अपयशी ठरला आणि आता मात्र फ्री हिट स्वरूपात संधी मिळते ती फलंदाजाला. या फ्री हिटचा कितपत फायदा घेतोय हा फलंदाज योगेश हे आपल्याला पाहायचं आहे, कारण आपण पाहिलं तर योगेश यांनी आपली फलंदाजी करताना दोन षटकार आणि एक चौका रणीशी जवळपास तो 20 या धावसंख्येवर खेळत आहे. तर अजूनही तो धावसंख्या आपल्या संघासाठी जमवतोय की नाही. आता मात्र खूपच खराब चेंडू फलंदाजानं चेंडूच्या दिशेने सरसावण्याचा प्रयत्न केला होता पण तो चेंडूपर्यंत पोहोचला नाही, एवढा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. पंचांनी याची दखल घेतली, वाईट यांनी सांगितलं आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडली. धावफलकावर धावा दिसतील 32. अभियान उग्या उगीच एफर्ट्स घेण्याच्या नादात खूपच सलग चार चेंडू खराब फेकलेले आहेत, तर अभियांना निश्चितच कर्णधाराने कानमंत्र देणं आवश्यक आहे आणि तेच कानमंत्र देण्यासाठी मला वाटते सरसावलेत स्वतः कर्णधार नितेश, कारण आपण पाहिलं की अभियांनी सलग चार चेंडू खराब फेकले तर त्याला गायडन्स करणे महत्त्वाचं होतं, ते गायडन्स त्यांच्याकडून होत आहे कारण अभियान नौका गोलंदाज आहे, अनुभव कमी आहे, तर नितेश हा कर्णधार आहे आणि त्याला अनुभव देखील आहे तर तो निश्चितच थोडासा गायडन्स देतोय. तर हा दिलेला जो गायडन्स आहे त्या गायडन्सचा कितपत उपयोग करतोय अभि या पुढच्या चेंडूमध्ये पाहूया. आता मात्र जे काही कानमंत्र आणि जो काही गायडन्स निश्चित कर्णधार आणि त्याचबरोबर त्यांचा सिनियर गोलंदाज नशीब नाईक यांनी अभियाला दिला आणि त्या कानमंत्राचा निश्चितच अभियानं उपयोग करून घेतला आणि त्यांनी व्यवस्थित हा चेंडू फेकला. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, या चेंडूमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज हे पाहायचं आहे. आता मात्र पाहूया बॅटची लिडिंग एज घेतोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता पण तो तिथे पोहोचेपर्यंत निश्चितच चेंडू खाली पडला आणि त्याला फील करावं लागलं आणि जोपर्यंत चेंडू फील केला जाईल तोपर्यंत दोन धावा तीन धावा पूर्ण करतात हे फलंदाज. कुणाल पाटील यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. खजिनदार कुणाल पाटील धावफलकावर धावा येत 37. उंबर्डे आणि जांभिवली या दोन्ही संघाच्या संघनायकानं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, त्याचबरोबर आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट ही देखील घेऊन यायचं आहे आणि आपला जो 12वा प्रतिनिधी आहे तो यूट्यूबच्या ऑपरेटर यांच्याकडं त्यांना पाठवायचा आहे. कुणाल पाटील खजिनदार यांनी लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. निश्चितच आपण पाहिलं तर नोटेट हनुमान पाडा
क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील चषक 2021 रबर बॉलच्या स्पर्धा इथं आयोजन करण्यात आलं आणि सतीश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहयोगी आहेत त्यांचे त्यांच्या मदतीने हा ही टूर्नामेंटचा हा दुसरा दिवस आणि चांगल्या पद्धतीने ही टूर्नामेंट इथं होत आहेत। आता मात्र चांगला फटका हवेत चेंडू पाहूया काय ते क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे। आता मात्र थोडासा जे चिखल झालेला आहे पावसामुळे त्याचा फटका क्षेत्ररक्षकाला बसतोय आणि हा चेंडू गॅदर करणार होता।
आता मात्र स्ट्राइक चेंडू चेंडू आतमध्ये यष्ट्या बाहेर आणि एक धडाकेबाज फलंदाज दादरगावचा बादल याला मात्र माघारी परततोय तो हा गोलंदाज विंधणीचा सूरज एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सूरज यांच्याकडून अँड्रू फिल्टॉपची आठवण करून देतोय हा इंग्लंडचा जो अष्टपैलू गोलंदाज होता त्याची आठवण करून देतोय हा सूरज गोलंदाज त्या पद्धतीची बॉलिंग ऍक्शन असणारा हा सूरज आणि चांगली गोलंदाजी चार्टिंग लाईन अँड लेंथवर हा गोलंदाजी करतोय आणि त्या चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रभाव आपण पाहिला तर चेंडू आतमध्ये गेला यष्ट्या बाहेर गेल्या आणि बादलसारखा एक विस्फोटक फलंदाज डगआउटमध्ये परतला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नितेश हा स्वतः कर्णधार 22 यार्ड खेळपट्टीकडे प्रस्थान करतोय आणि तोही कशा पद्धतीने खेळ दाखवेल हे पाहायचं आहे कारण नितेश सोबत आहे दुसरा नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे नशीब हे दोन्ही चांगले गोलंदाज आहेत पण आता त्यांना फलंदाजी मात्र चांगली करावी लागेल आपल्या संघाला जिंकायचं असेल तर सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरून प्रस्थान करेल फलंदाजाच्या दिशेनं त्याचबरोबर नितेश फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आता मात्र शॉर्टपिच चेंडू आपटण्याचा प्रयत्न केला पण ज्या पद्धतीने ते चेंडू याने खेळपट्टीवर आदळला असं वाटलं की जास्त उंची घेणार पण तेवढी उंची न घेता चेंडू खालच्या लेवलला राहिला आणि आपण पाहिलं बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क झाला नाही आणि चेंडू सरळ गेला यष्टी रक्षकाच्या हातात अशा पद्धतीने निर्धाव चेंडूची सांगता झाली आता मात्र यॉर्कर चेंडू क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र फेकतोय सूरज आणि या ब्रह्मास्त्रामध्ये जखडून ठेवतोय नितेश या कर्णधाराला आता मध्ये पूर्णपणे प्रेशर पाहिलं दडपण पाहिलं तर दादर संघावर आदळलेलं आहे तर हे जर दडपण आणि प्रेशर कमी करायचं असेल तर निश्चितच नितेश आणि नशीब यांना हा 55 धावांचा विडा उचलावा लागेल आणि आपल्या संघाला जिंकून दाखवावं लागेल पण हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न निश्चितच भेंडकालच्या गोलंदाजाचा असणार आहे कारण त्यांना देखील जिंकायचं आहे आणि यांना सॉरी विंधणे संघाला जिंकायचं आहे निश्चितच विंधणे संघाचे गोलंदाज प्रयत्न करतील जिंकण्यासाठी आणि त्याचबरोबर नशीब आणि त्याच्यासोबत असणारा स्वतः कर्णधार नितेश हा देखील त्याच्या संघाला जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे कोणत्याचे प्रयत्न यशस्वी होतील यापुढचा होणारा सामना जांभिवली आणि उंबर्डे या दोन संघांमध्ये होणार आहे तरी त्याचा नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं पार पडत आहेत जांभिवली विपक्ष उंबर्डे युट्यूब दादा इकडे जरा कॅमेरा टर्न करा नाणेफेकीचा कौल चालू आहे निश्चित उंबर्डे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आता मात्र चांगला चेंडू बॅकफुटला जातोय नितेश पंच करतोय चेंडूला आणि चेंडू मार्गस्थ होतोय डीप कवरच्या दिशेनं तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत नितेशाने दोन धावा पूर्ण धावून केल्या आणि धावपालकावर धावा दिसतील दादर संघाच्या 5 आता मात्र नितेशाच्या खांद्यावर ओझं असणार आहे आणि हे ओझं कशा पद्धतीने तो पेलतोय या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष आणि 50 धावांचा पल्ला गाठायचा आहे दादर संघाला जाणता राजा दादर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खेळणारा हा दादर संघ आता मात्र बाउन्सर फेकतोय आणि वाईट देतोय मला वाटतंय डोक्याच्या खूपच वरून जाणारा चेंडू पंचांनी हिरलाय पण तरीही पंच थोडासा वेळ घेतात आणि आता सध्या तरी त्यांनी वाईट दिलंय मित्रांनो पण आता डिसिजन त्यांचा दोघांचं काय होतोय मग आपण ठरवूया पंचांचा निर्णय अंतिम असेल असं आम्हाला कमिटीकडून कळवण्यात येतोय आणि हा कॉल मी आपल्याला माझ्या समालोचनाच्या माध्यमातून पोहोचवतोय अंपायरने आम्हाला एकदा सांगायचंय काय डिसिजन आहे निश्चितच अंपायरने फेरबदल केलाय आपल्या निर्णयामध्ये काय थोडस त्यांच्या बघण्यात थोडस चूक झाली आणि ती चूक निश्चितच नॉन स्ट्राईकच्या पंचानं मान्य केली आणि पुन्हा एकदा आपण पहिलं वॉर्निंग देण्यात आलं गोलंदाजाला
आता मात्र चांगला चेंडू त्यावेळा चांगला फटका आकाशाला गवस निघालत आकाशात चेंडू भिडकावणी घेतोय पाहूया काय होतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता त्याला योग्य तो जजमेंट घेता आला नाही. परिणाम पाहिलं तर झेल सोडली नितेश या फलंदाजाची आणि त्याचा फायदा मात्र हा फलंदाज घेतोय आणि धावणं 3 धावा पूर्ण करतात दादर संघाचे फलंदाज. धावफलकावर धावा लागतील या 3 धावसंख्येच्या मदतीनं 8. प्रणय हा चांगला गोलंदाजी करतोय पण प्रणय याला त्याच्या साथीदारांकडून अर्थात क्षेत्ररक्षकांकडून म्हणावे तसं सहकार्य लाभत नाही कारण आता नितेशाची झेल पकडण्याची संधी होती ती झेल त्याने सोडली आणि त्याचा परिणाम भोगावा लागला 3 धावसंख्येने. आता मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळलाय पण फटका येतोय सीमारेषा लगत आणि चेंडू मात्र आता पार करतोय सीमारेषा 4 धावसंख्येसाठी जातोय. चांगली फलंदाजी नशीब यांच्याकडून जी चांगली गोलंदाजी केली आणि त्याचं गोलंदाजीचं सातत्य आता आपल्याला फलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय नशीब यांच्याकडून. आणि आता फलंदाजी करत असताना नशिबाने एक चौकार खेचलाय आणि चौकारणीशी संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा आहेत 12 अद्यापही प्रणयी याच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच पंचांनी डायरेक्ट चेंडू द्यायचा आहे बॉल चेकिंग करण्यात येणार नाही असं आम्हाला कमिटीकडून सांगण्यात येतोय. डायरेक्ट चेंडू दिला जाईल पंचांकडून तोच आपण स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होते फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळला स्क्वेअरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता त्याने चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत एक डाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दिसतोय या दोन्ही फलंदाजामध्ये. एक डाव पूर्ण होतोय दो एक धावीने संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावफलकावर धावा लागतील 13. पुन्हा एकदा प्रणय आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज होते तिथून प्रस्थान करणार फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह करतोय क्रिकेटिंग फटका. क्रिकेटमध्ये चांगला फटका मांडला जातो स्ट्रेट ड्राईव्ह आणि तोच फटका नितेश आपल्या बॅटमधून आपल्याला या टुर्नामेंटच्या माध्यमातून दाखवतोय आणि निर्धारित 4 षटकामधून 2 षटकाचा खेळ इथे संपतोय. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 14. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे उर्वरित त्यांना धावा जमवायच्या आहेत म्हणजे 12 चेंडूमध्ये 41 धावसंख्या जमवायची आहे. आणि निश्चितच आपल्याला पाहिलं तर नशीब आणि नितेश स्वतः कर्णधार आहे दादर संघाचा तर यांच्या खांद्यावर ओझा 41 धावसंख्या 12 चेंडूमध्ये पूर्ण करायच्या आहेत. आता 41 धावा म्हटल्या की त्यांना मोठी हाणामारी करावी लागेल चौकार षटकरांची आतिषबाजी करावी लागेल पण ही आतिषबाजी निश्चित अक्रूळ हा गोलंदाज कितपत त्याची कामगिरी चांगली बजावतोय पाहायचं आहे कारण निश्चितच नितेश आणि नशीब हे 41 धावा करण्याचा प्रयत्न करतील. प्रयत्न केला तर निश्चित चौकार आणि षटकार आपल्याला बघायला मिळतील पण अक्रूर प्रयत्न करेल यांना जकडून ठेवण्याचा. आता नक्की दोघांच्या पैकी कोणाचे प्रयत्न यशस्वी होतील फलंदाजाचे की गोलंदाजाचे हे आपल्याला या युट्यूबच्या माध्यमातून पाहायचं आहे. आदरणीय सन्माननीय अमरापूरचे सरपंच बाला म्हात्रे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे तरी मी त्यांना विनंती करतोय त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन आसन ग्रहण करायचं आहे आणि थोड्याच वेळात आपण मग स्वागत समारंभ आपला करणार आहोत. तर आमचा छोटेखानी सत्कार हा स्वागत आपण स्वीकारण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नितेश यांनी आपली स्टान्स बदलला पाहिला ऐन वेळी ते लेग स्टंपवर खेळत होते. पंचांकडून डिसिजन येते 9 चेंडू. मला वाटते पहिली वॉर्निंग देण्यात आली होती त्यांना आणि सेकंड आता 9 ची डायरेक्ट त्यांना हे करून येते दंडित करण्यात येतोय. आपण पाहिलं की नशीब यांनी मला वाटते तो लेग स्टंपला स्टान्स होता तो ऑफ स्टंपला घेतला आणि त्या कारणाने थोडासा संभ्रम निर्माण झाला गोलंदाजाच्या मनामध्ये आणि तो संभ्रम निर्माण झाल्या कारणाने या चेंडू आपण त्याने बाउन्सर फेकला गेला होता त्याच्याकडून. पुन्हा एकदा थोडासा स्टान्स मध्ये बदल करतोय नशीब आणि बॅटची लीडिंग एज घेतोय आणि चेंडू जातो यष्टी रक्षकाकडे. यष्टी रक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. जे काम त्याला दिलेलं आहे ते काम योग्य रीतीने पार पाडतोय. दिलेले काम योग्य रीतीने पार पाडलं की निश्चित प्रत्येक कार्य असेल एखादं कार्यक्रम असते ते पार पडत असतं आणि ते काम ते कार्य हा यष्टी रक्षक इथं पार पाडताना आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्यामध्ये छोटेखाने त्याची मदत करण्याचा प्रयत्न करतोय.
आता मात्र सुरेख गोलंदाजी व्हेरिएशन सांगतोय. हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मध्ये नितेशला असं वाटत होतं की जो चेंडू आहे तो वेगवान येईल, पण एंड मोक्याच्या वेळी गोलंदाजाने स्लोवर चेंडू टाकला आणि जे मनात विचार आणले होते नितेश यांनी त्या मना विचारांना बदलण्याचा प्रयत्न हा गोलंदाजी केला. प्रयत्न यशस्वी झाला आणि नितेश यांची विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळते ते या गोलंदाजा आणि नितेशा डगआउटच्या दिशेने वाटचाल करतोय. आदरणीय सन्माननीय अमरापूरचे सरपंच बाला म्हात्रे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. निश्चितच त्यांचं मी सध्या तरी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि थोड्याच वेळात या सामन्याचे आयोजक आदरणीय सन्माननीय सतीश दादा ज्यांच्या संकल्पनेतून या टुर्नामेंटचं आयोजन झालं यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा नशीब आपण पाहिलं, लेग स्टंपला होता, स्टान्स बदलला, ऑफ स्टंपला आला, थोडासा संभ्रम निर्माण झाला गोलंदाजाच्या मनात आणि गोलंदाज मात्र इथं चूक करतोय. त्या संभ्रमामुळे चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकतोय आणि पंचांकडून दंडित करण्यात येतोय आणि धावपलकावर धावा वाढतात. धावपलकावर धावा दिसतील 21-19. आता मात्र चांगला फटका, चांगला चाबूक शॉट, एक चापटी मारतोय हा फलंदाज आणि चेंडू जाते काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि तिथे अडवला जाते चेंडू. एक धाव मिळते. पुन्हा एकदा अक्रूळ, अक्रूळ साहेब आता गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. पुन्हा एकदा नशीब आपण पाहिलं, लेग स्टंपचा स्टान्स घेतोय आणि तो स्टान्स चेंज करून तो ऑफ स्टंपला येतोय आणि पाहिलं आपण तर चेंडू ऑफ स्टंपचा होता पण लेग स्टंपला त्यांनी खेचला त्याच्या शैलीनं आणि निश्चितच चेंडू थडम्यांच्या दिशेनं गेलेला आहे आणि धाव एक धाव संख्या मिळेल नशीब याला. एक चेंडू मला वाटते काहीतरी शिल्लक आहे. आता मात्र चांगला चेंडू होता, आतल्या दिशेने येत होता. चेंडू पडल्यानंतर अचानक चेंडूनं वेग प्राप्त केला आणि चेंडू अचानक आतमध्ये आला, कट झाला चेंडू आणि फलंदाजाला असं वाटलं की चेंडू थोडासा ऑफ स्टंपला असेल. दिशा बदलवली आणि एकदा मिळते बाईटच्या स्वरूपात. बॅट कट लागते मला वाटते, बॅटची कडा घेतोय. एक धाव मिळते, धावफलक सरसावतो पुढं, धावफलकावर धावा येतो 22. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 28 धावसंख्येची गरज असताना खेळपट्टीवर दादर संघाच्या वतीने नशीब आणि अतुल. निश्चितच मला वाटते 33 धावसंख्या पाहिजे 6 चेंडू मध्ये, म्हणजे जवळपास आपण पाहिलं 6 चेंडू मध्ये 6 षटकारांची गरज आहे ती दादर या संघाला. आपण पाहिलं तर ज्यावेळेला बादलची विकेट गेली त्या तेव्हापासून एक वाईट परिस्थिती निर्माण झाली या संघामध्ये, कारण आपण पाहिलं एकाही फलंदाजाने चांगला प्रयत्न केला नाही आणि जरी प्रयत्न केला असला तरी ते यशस्वी अयशस्वी करण्याचं काम मात्र अक्रूळ सारख्या या गोलंदाजांना केलं विंधणेच्या. पुन्हा एकदा अक्रूळ गोलंदाजी मार्कवर सज्ज. अक्रूळ साहेबांचं ओव्हर झालेलं आहे मला असं सांगण्यात येते. आता कुठले साहेब आले ते स्वप्नील साहेबांचा ओव्हर इथे होतोय. स्वप्नील साहेब गोलंदाजी मार्कवर सगळ्यात थोडेसे मला वाटते हसत आहेत साहेब बोलल्या कारणाने, निश्चितच एक काहीतरी प्राऊड फील करत असतील साहेब. अप्रतिम गोलंदाजी, गुडलेन स्पॉटला चेंडू टाकतात साहेब आणि गुडलेन स्पॉटला पिक केला, पिक करता आलं नाही या फलंदाजाला आणि त्या कारणामुळे निर्धाव चेंडूची सांगता होतोय. एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आता मात्र चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. आता मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून चेंडू जाते सरळ हवेमध्ये फिरण्यासाठी आणि सरळ तारामंडल मध्ये चेंडू जाते 6 धावसंख्येसाठी. धावपलकावर धावा येत 28, फायरिंग चालू आहे. आता मात्र पुन्हा एकदा पाहिलं चेंडू खेळपट्टीवर पडला आणि दिशा त्याची बदलली, कारण आपण पाहिलं की खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर अचानक वेग प्राप्त करतोय आणि या वेगाचं प्रतिउत्तर मात्र या फलंदाजाकडे नाही आणि त्या कारणाने चेंडू शरीरावर त्याच्या आदलला. ऍक्च्युली त्याला बॅटवर घ्यायचं होतं पण चेंडूने अचानक वेग प्राप्त केल्यामुळे त्याला चेंडू बॅटवर घेता आला नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू,
मारण्याचा तर प्रयत्न चालूच आहे, पण प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय. पण पंचांकडून इशारा येतोय, हवेमध्ये त्यांनी पक्ष्यासारखी ऍक्शन केली उडण्याची, याचा अर्थ समजून जा ह्या चेंडू वाईट फेकण्यात आलेला आहे. आणि वाईटच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. दादरच्या धावपलकावर धावा लागल्या 30. जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 3 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची गरज. म्हणजे जवळपास कशा पद्धतीने समीकरण होते कळत नाही, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कधी काय होणार आहे हे सांगू शकत नाही, त्याच्यामुळे आपण शेवटच्या चेंडूपर्यंत वाट बघायची आहे. आता मात्र पहिली वॉर्निंग मिळते या गोलंदाजाला. आता मात्र चांगलं पिक केलं चेंडूला आणि चांगलं एलिव्हेशन पाहायला मिळालं आपल्याला. नशीब यांच्या बॅटमधून निघाला खणखणीत षटकार, पण मला वाटते थोडीशी वेळ झाली नशीब. सुरुवातीच्या षटकामध्ये आपल्याला ही हाणामारी करायची होती, जेणेकरून आपला जो पुढचा प्रवास आहे तो सुखकर झाला असता. पण आपण काय केलं, सुरुवातीच्या कालावधीत आपण चांगली बॅटिंग केलीत नाही. नंतरचा राहिलेला धावांचा जो प्रवास होता तो आपण कठीण करून ठेवलात, आणि त्याचं मग आपण पाहिलं की आपण पराभवाच्या छायेत गेलात. आणि आता मात्र विंदणे संघाने तुमच्यावर बाजी मारली आणि पुढच्या राऊंड मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आदरणीय सन्मान्य हमरा